विद्यार्थी मित्रांनो, मागील भागात आपण वैजिक राशी व वैजिक राशींमधील प्रकार अभ्यासले. आता आपण वैजिक राशींची बेरीज व वजाबाकी ही क्रिया आपण अभ्यासणार आहोत. सर्वप्रथम एक पदींची बेरीज. ज्या पद्धतीने आपण वस्तूंची बेरीज करत असतो त्याच पद्धतीने वैजिक राशींची बेरीज देखील आपल्याला करता येऊ शकते. यामध्ये बघा, तीन पेन अधिक चार पेन, तीन पेन आणि चार पेन एकत्र केले तर सात पेन होत असतात. मग तसंच वैदिक राशीमध्ये बघा, तीन एक्स अधिक चार एक्स, चल आपण जसं जसं लिहिलं व सहगुणकांची बेरीज केली, तीन आणि चार यांची बेरीज सात एक्स आली. यानंतर दुसऱ्या उदाहरणामध्ये ऋणसंख्या आहेत आणि अशा ऋणसंख्येची बेरीज कशी करायची ते आपण पाहूया. ऋण दोन पी वर्ग अधिक सात पी वर्ग, या ठिकाणी सहगुणकांची बेरीज ही कंसामध्ये करून घेतली आणि चल नंतर लिहायचं. मग सहगुणकांमध्ये ऋण दोन अधिक सात यांची क्रिया आपल्याला सोडवायची आहे. एक संख्या ऋण आहे, दुसरी संख्या धन आहे, तर त्यांच्या चिन्ह विलीन किमतींची वजाबाकी करतात. म्हणजेच सातातून दोन वजा केले पाच, आणि जो मोठा असेल, जी संख्या मोठी असेल, त्या संख्येचं चिन्ह आपण त्याला देत असतो. या ठिकाणी सात हा अंक मोठा आहे म्हणून आपण धन चिन्ह दिलं. पाच पी वर्ग अशा पद्धतीने आपण एक पदींची बेरीज करू शकतो. आपण द्विपद राशींची बेरीज पाहणार आहोत. दोन एक्स अधिक चार वाय अधिक तीन एक्स अधिक दोन वाय या दोन द्विपदींची बेरीज आपल्याला करायची आहे. मग सर्वप्रथम काय करायचं तर सरूप पद हे जवळ केले. दोन एक्स अधिक तीन वाय अधिक चार वाय अधिक दोन वाय अशा पद्धतीने सर्व सरूप पद आपण जवळ केले आणि त्यानंतर सरूप पदांची बेरीज ही करायची आहे. दोन अधिक तीन पाच एक्स झाले अधिक चार अधिक दोन सहा वाय झाले. म्हणजे अशा पद्धतीने आपण द्विपदींची आडव्या मांडणीत बेरीज करू शकतो. आता याच द्विपदींची बेरीज उभ्या मांडणीत कशी करायची ते पाहूया. सर्वप्रथम पहिले सुरुवातीला दिलेली जी द्विपदी आहे ते आपण वर लिहिली, दोन एक्स अधिक चार वाय अधिक नंतरची द्विपदी लिहिली तीन एक्स अधिक दोन वाय. नंतरची द्विपदी लिहत असताना स्वरूपदाखाली स्वरूपद हे आपण आपल्या सोयीनुसार करू शकतो. आता काही उदाहरणांमध्ये यांचा क्रम बदल असू शकतो चलांचा. मग अशा पद्धतीने मांडणी करून झाल्यानंतर बेरीज करायची आहे. दोन अधिक तीन पाच एक्स अधिक चार अधिक दोन सहा वाय या पद्धतीने आपण द्विपदींची उभ्या मांडणीत बेरीज करू शकतो. यानंतर आणखी एक उदाहरण दिलेलं आहे ते आपण पाहूया. नऊ एक्स वर्ग वाय वर्ग वजा सात एक्स वाय अधिक तीन एक्स वर्ग वाय वर्ग अधिक चार एक्स वाय या दोन द्विपदींची बेरीज करायची आहे. तर पहिल्या उदाहरणात सांगितल्याप्रमाणे आपण सरूप पदे ही जवळ केली. बघा, अशा पद्धतीने सरूप पद जवळ करून झाल्यानंतर त्यांच्या सहगुणकांची बेरीज आपण करूया. नऊ अधिक तीन बारा एक्स वर्ग वाय वर्ग वजा सात अधिक चार. आता या ठिकाणी एक संख्या ऋण आणि दुसरी संख्या धन आहे म्हणून त्यांच्या चिन्ह विरहित किमतींची वजाबाकी करतात. सात मधून चार गेले तीन राहिले एक्स वाय हा जसा तसा. अशा पद्धतीने आडव्या मार्गाने बेरीज केली, तशीच बेरीज आपण उभ्या मांडणीत करू शकतो. स्वरूपदाखाली स्वरूप घेतलं, या ठिकाणी सात मधून चार वजा केले तीन राहिले तीन एक्स वाय मोठ्या संख्येचं चिन्ह दिलं ऋण. नंतर नवामध्ये तीन मिळवले बारा एक्स वर्ग वाय वर्ग अशा पद्धतीने आपण द्विपदींची बेरीज करू शकतो. आता वैदिक राशींची वजाबाकी ही क्रिया आपण अभ्यासूया. त्रिपदींची वजाबाकी या ठिकाणी दिलेली आहे. सोळा एक्स अधिक तेवीस वाय अधिक बारा झेड वजा नऊ एक्स वजा सत्तावीस वाय अधिक चौदा झेड.
यामध्ये काय करणार, पूर्णांक संख्यांच्या वजाबाकीचा नियम आठवणार. मागील इयत्तेत आपण पूर्णांक संख्यांच्या वजाबाकीचा नियम अभ्यासला आहे. पहिल्या संख्येतून दुसरी संख्या वजा करणे म्हणजे त्या पहिल्या संख्येत दुसऱ्या संख्येची विरुद्ध संख्या मिळविणे. मग ही पहिली राशी जशी तशी घेतली आपण आणि दुसऱ्या राशीची विरुद्ध राशी आपण त्याच्यात मिळवायची आहे. म्हणजे यामध्ये काय होईल, चिन्ह बदल होते. या ठिकाणी हा धन नऊ आहे, कंसातील नऊ हा धन आहे, तर हा धन नऊचा आपण चिन्ह बदल केलं, ऋण नऊ केलं, ऋण नऊ एक्स. हा ऋण 27 आहे तर तो धन 27 झाला, हा धन 14 आहे तर हा ऋण 14 झाला. म्हणजे दुसऱ्या राशीतील पदांची चिन्हे आपण बदलवली आणि मग क्रिया करायची आहे, सर्व पद जवळ जवळ करायचे आहेत. या ठिकाणी आपण पाहू शकतो 16x नंतर वजा 9x चिन्हासहित आपण त्यांना जवळ केलं, अधिक 23y अधिक 27y, त्यानंतर अधिक 12z वजा 14z. अशा पद्धतीने आपण सर्व पद जवळ जवळ केली. आता त्यांच्यातील क्रिया करायची आहे. 16 मधून 9 गेले 7, 7x आला, त्यानंतर 23 आणि 27 यांची बेरीज 50y आली, नंतर 12 मधून 14 वजा करायचे आहे. लहान संख्येतून मोठी संख्या वजा करत असताना उत्तर हे ऋण चिन्ह देत. मग 14तून 12 गेले 2 आलं, उलट क्रिया केल्यामुळे किंवा मोठ्या संख्येचे चिन्ह ऋण आपण देऊ शकतो. तर उत्तर या ठिकाणी ऋण 2z आले. अशा पद्धतीने या दोन त्रिपदींची वजाबाकी आपण, वैजिक राशींची वजाबाकी आपण आडव्या मांडणीने पाहिली. आता याच दोन्ही त्रिपदींची वजाबाकी उभ्या मांडणीत आपण पाहूया. सर्वप्रथम सुरुवातीला दिलेली त्रिपदी लिहून घेते, वजा नंतरची त्रिपदी लिहिते. आता वजाबाकी करत असताना पहिल्या राशीतून दुसरी राशी वजा करत असताना त्यांच्या चिन्हांमध्ये बदल करायचा आहे. धन असेल तर ऋण, ऋण असेल तर धन, धन असेल तर ऋण. मग 12 वजा 14, 12 मधून 14 गेले, ऋण 2z राहिले, त्यानंतर 23 अधिक 27 यांची बेरीज केली तर 50y आले, नंतर 16 मधून 9 गेले 7x झाले. अशा पद्धतीने आपण दोन त्रिपदींची वजाबाकी आडव्या मांडणीतही सोडू शकतो आणि उभ्या मांडणीतही सोडू शकतो. अशा पद्धतीने वैजिक राशींची बेरीज व वजाबाकी ही क्रिया आपण अभ्यासली. धन्यवाद.